आताच मी भाजीवरून आलेले आज आणलेलं आहे पालक. इकडे इकडे आहे पनीर. तर आज बनवणार आहे पालक पनीरची रेसिपी. तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या मिस्टरने पण खूप हे केलेलं आहे. तर बघू आता पालक पनीर. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी इथे टी व्ही बघत बघत भाजी नीट करायचं काम चालू आहे माझं. पालकची भाजी आणली होती मी, आणि ही भाजी नीट करायचं काम मी चालू केलेलं आहे. पाणी आलं होतं, भांडे वगैरे घासले, सगळं घर स्वच्छ केलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पीठ वगैरे मळलं, आणि नंतर मग पालकची भाजी जी आहे ती मी निसत बसलेली आहे. खूप दिवसांनी आज पालकची भाजी केलेली आहे. त्याचं कारण जे आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ज्या व्हिडिओमध्ये मी रेसिपीची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये त्याचं कारण पण सांगणार आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट आणि एक गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे प्रीती खूप दिवस झालं गावाला गेलेली आहे. मी तिला फोनवर सांगत होते की प्रीती तू ये, भाऊजी इकडं कामाला जातील, असं तसं बोलणं चाललं होतं आमचं. पण तिकडे पण आई आहेत आणि दोन्ही आजी सासूबाई आहेत, पण त्यांना काही यायला जमतच नव्हतं. पण त्याच्यानंतर मग प्रीतीने मला स्वतःहून आणि हे सगळं सांगून मला पण कंटाळा आला होता की प्रीती य पण प्रीती काही यायचं नाव घेत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग खूप दिवसानंतर तिने स्वतःहून फोन केला की ताई मी मुंबईला येणार आहे. मला तर शॉकच बसला, अरे बापरे प्रीती मुंबईला येणार आहे. आता तुमच्या सगळ्यांना म्हटलं नको का सांगायला प्रीती मुंबईला येणार आहे. म्हटलं प्रीतीची खुशखबर वगैरे सांगायला नको का, खूप दिवसातून आम्ही एकत्र येणार आहेत वगैरे. त्यासाठी मी खूप खुश होते. प्रीतीची आनंदाची म्हणजे प्रीती कधी येते ह्याची वाट बघत बसलेली आहे. तर प्रीती येणार म्हणून मी खुश होते, कारण एकटं राहून पण खूप कंटाळा आलेला आहे. आणि मला असं वाटलं की प्रीती कसं काय म्हणजे अचानक तिचा निर्णय कसं काय बदलला, ती पण कंटाळा येऊन म्हणजे तिकडं कंटाळली असेल म्हणून इकडे येणार असेल. आणि जर त्यांचा जर परमनंट जॉब असता तिकडे तर मग त्यांना नसतं यायला जमलं. तर तिला म्हटलं या इकडं, आपण इकडं येऊन मस्तपैकी राहू वगैरे. तर ती म्हटली ठीक आहे येणार आहे. आणि मी प्रीतीची वाट बघत बसले होते. त्याच्यानंतर प्रीती आली वगैरे सगळं झालं, आणि काय झालं काय कळत नाही मला, काय आठवत नाही. सकाळ उठून बघते तर प्रीती नाही काय नाही, हे फक्त माझं स्वप्न होतं. कारण मी सारखं तेच घोकत होते की प्रीती येईल ती, कारण मी तिला सांगितलं प्रीती ये म्हणून. बघू आता तिचा काय निर्णय होतो काय नाही ते. तर म्हटलं तू जर ते शिकायला चाललेलीच आहे तर ती जोपर्यंत तुझा नंबर नाही लागत आहे तिकडे तोपर्यंत इथे ये. आणि जर नंबर लागला तर मग तू परत जा तिकडं वाटलंस तर, पण ये अगोदर इकडं, कारण मला पण खूप दिवस झालं तुझी आठवण येते आहे. आणि कर्जतला असताना जास्त दिवस एकत्र राहता नाही आलं. तर प्रीतीने आपले ॲडमिशन घेतलेले ॲडमिशनसाठी वगैरे फॉर्म भरती येते. तर मला खूप छान वाटतं आहे, तू एक प्रकारे स्वतःचा निर्णय घेतेस. आणि जोपर्यंत तू एकटी आहेस, जोपर्यंत तू तुझ्या मागं लेकरू बाळ नाही, तोपर्यंत तू तुझं करिअर करू शकते किंवा शिक्षण पूर्ण करू शकते जे राहिलेलं आहे ते. आमच्यासारखं तुझं पण झालं असतं नाहीतर. पण आता तुला चान्स मिळतो आहे तर तू कर चान्स जो मिळाला आहे त्याचं सोनं करून दाखव, आणि सगळ्यांना दाखव लग्नानंतर पण शिक्षण पूर्ण करता येतं. कारण आम्हाला करायला संधीच नाही मिळाली, आमच्या दोघींना पण नाही मिळाली, पण ती तुला मिळाली. आता घरचा सपोर्ट काय असणार आहे मला पण नाही माहिती, पण माझा एक तुझी जाऊ म्हणून माझा पूर्ण सपोर्ट असेल तुला. की तू शिक्षणाच्या बाबतीत म्हणशील तर माझा पूर्ण सपोर्ट असेल, कारण शिक्षण हे असं आहे की शिक्षण हे एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे आपण काहीही करू शकतो एकदा शिक्षण मिळाल्यानंतर. मग तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहशील, स्वतःचं निर्णय घेते ते तर आहेच, पण स्वतःच्या पायावर उभा राहशील आणि कोणतरी आमच्यातलं पुढं जाईल. तर मला खरंच खूप छान वाटतं आहे तू शिकते ते. तुझ्या घरच्यांचा पण खूप सगळ्यांचा पाठिंबा आहे तुला, माझा पण असणार आहे. आता आपल्या घरच्यांचा माहीत नाही मला मिळेल की नाही मिळेल, आपल्या सासू सासऱ्यांचा मिळेल का नाही माहिती, पण त्यांना मनवण्याचा तू प्रयत्न कर की हा मला शिक्षण करायचं आहे म्हणून. बाहेर नका वाईना पण कर.
तर अशा प्रकारे माझा सपोर्ट असणार आहे तुझ्या बरोबर, तर तू ठरव तुला काय करायचं आहे, आणि मी देवाकडे प्रार्थना करेल की तुझा नंबर लागू दे, कारण एक आपल्या घरातलं कोणतरी पुढे जाईल, तू पुढे जाते, आपलं माझं जे स्वप्न होतं मला पण माझं शिक्षण अधुरं सोडावं लागलं, आणि मला पण म्हणण्यात आलं होतं की तू पुढे शिकू शकतेस, पण हे आता मी काय बोलत नाही जास्त, पण तुला संधी मिळते नक्की, संधीचं सोनं कर नक्कीच. तर आता डेली व्लॉगमध्ये एवढं सगळं नाही बोलायला पाहिजे, डेली व्लॉगमध्ये डेली व्लॉगचंच बोलायला पाहिजे, पण मला मी तुला फोनवरती पण शुभेच्छा दिलेली, पण आत्ता पण तुझ्या निर्णयावर तू ठाम राहते आणि चांगला निर्णय घेतलेला आहे एक, तर मला खरंच खूप छान वाटते. तर आता माझं पनीरची भाजी इकडे झालेली आहे, चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत, तिथे मी एका बाजूला भात टाकलेला आहे. मला आज मसाले भात करायचा होता, पण वेदांत म्हटला की नको मी मम्मा मसाले भात नको, आज सफेद भातच बनवू कारण भाजीबरोबर पण छान लागेल. तर आता इथे माझं झालेलं आहे, पण भांडे वगैरे खूप जास्त पडले होते मला स्वयंपाकाचे भांडे, तर त्याच्यामुळे आता हे स्वयंपाकाचे भांडे अगोदर मी घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जेवणाचा जेवण करणार आहोत आपण. तर आत्ताचा हा व्हिडिओ असा होता, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर माझं जे स्वप्न होतं ते तुम्ही म्हणाल की आता अचानक असं म्हणायला लागली, आम्हाला वाटलं खरंच येणार आहे असं तसं, पण बघू प्रीतीच्या हातात येते. प्रीतीला मी अजून एकदा सांगते की तू तुला जर वेळ असेल, जर नंबर लागायच्या अगोदर वेळ लागल्यानंतर थोडा वेळ असेल की पुण्याला जायच्या अगोदर, तर तू मुंबईला येऊन जा, गाठवेट पडू दे, आपण एकत्र राहू थोडा वेळ दिवस, आणि त्याच्यानंतर तू पुन्हा जा, असं माझं मी काय म्हणत नाही की तू कायमची इकडंच ये. तर चला आता भांडे वगैरे झाल्यानंतर आता आपण जेवणार आहे, आणि त्यानंतर आपली रेसिपी जी आहे पालक पनीरची रेसिपी ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच, आणि ती का म्हणून कशामुळं बनवली, त्याचा पचका कसा झाला हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, आणि असं सपोर्ट करत राहा, थँक्यू फॉर वॉचिंग, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय.